तर संभाजीनगरमध्ये भाजपचं ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आलंय. ज्ञानेश महाराव यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचे शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होत आहेत. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. राज्यातील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण राज्यातील भारतीय जनता पार्टी आक्रमक झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरात निषेध आंदोलन केलं जात आहे. आपण बघू शकता की भारतीय जनता पार्टीचे हे असंख्य पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत आणि ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात हे आंदोलन करतायत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर शरद पवार आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे वक्तव्य केल्यामुळं या ठिकाणी शरद पवारांचे सुद्धा फोटो आणलेले आहेत ज्यावरती काळ्या फुल्या मारलेल्या आहेत आणि शरद पवारांना सुद्धा प्रश्न विचारणारे फलक या ठिकाणी त्यांनी हातात घेतलेले आहेत. शरद पवारजी, तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात, त्यानंतर नाठाळाच्या माती म्हणून हनुकाठी हे सुद्धा या ठिकाणी बॅनर घेऊन आलेले आहेत. ज्ञानेश महाराव यांचा निषेध केला जातोय आणि त्यासाठी एक मोठं निषेध आंदोलन करण्यात येत आहे. कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.